ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तसंच समाजातील सर्व घटकांवर विशेष लक्ष ठेवून असणाऱ्या उन्नत सामाजिक विकास संस्थेकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त शहीद जवान, वीरमाता भगिनी, सामाजिक क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा भव्य सत्कार समारंभ आणि स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष फिरोजभाई बागवान, उपाध्यक्ष राकेश राऊत, खजिनदार शबनम बागवान उपस्थित होते. सेक्रेटरी प्रेम राठोड यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र सुंदेच्या तर प्रमुख पाहुणे महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले, अलोक भालेराव तसंच नगरसेवक अशोक हरणावळ, नगरसेवक रघुनाथ गौडा, बाळासाहेब भामरे, जयराज लांडगे, सामाजिक कार्यकर्ते अनवर राजन उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरुण शिर्के, अनिरुद्ध जाधव तर आभार सुनील नवले यांनी मानले. नमस्कार. आजच्या दिवस आणि आम्ही काही देशदेव आहेत या मार्फत आम्ही त्यांच्यासाठी वीर सत्कार करत आहे. विविध कार्यक्रम होत असते, उपक्रम करत असतो आम्ही. आणि जे देशासाठी भरपूर धडपड असते आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये, आमच्यामध्ये ते करत असतो. आणि विविध लग्न लावून दिलेले आहे, अनाथाश्रमामध्ये जाऊन मुलांसाठी भेट देऊन येत असतो. आम्ही मदत करत असतो. मी उन्मत्त समाजिक संस्थेचा विकास संस्थेचा मी एक पदाधिकारी म्हणून या कार्यक्रमानिमित्त आपल्याला थोडं सांगू इच्छितो की जे काय आपण या देशाला देण्याला 26 जानेवारी निमित्त आम्ही असा एक कार्यक्रम घेतला की जेणेकरून या देशाचं आमच्या संस्थेतर्फे काहीतरी पार्लर पिटलं पाहिजे. त्या निमित्ताने बागवान साहेबांनी एक योजना समोर आणली की आपण काढाय की या देशाच्या माता, वीर माता आहे, ज्या वीर भगिनी आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर मग त्यांनी सुचवलं आणि आम्ही हा कार्यक्रम वीर मातांना बोलवून त्यांचा सत्कार केला. त्यांचा सत्कार करण्यापाठीमागचे हेतू म्हणजे आमची राष्ट्रभक्ती, हिंदुत्व या देशासाठी चालणाऱ्या ज्या घडामोडी या आमच्या संघटनेतर्फे बारीक आमचं तर लक्ष असतंच. आमची संघटना सामाजिक व इतर सर्व गोष्टीकडं गोष्टीची कामं आम्ही करत असतो. मग ते राजकीय असो किंवा सामाजिक असो, या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. आमच्या सामाजिक संस्थेतर्फे ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली, पुणे.